दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये रणजी क्रिकेटचे सामने खेळण्याचे वेग दाखवणाऱ्या ठाणे महापालिकेनं या स्टेडियम मध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या ऍथलेटिक्सच्या धावपट्टीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले. रणजी सामने खेळवण्यासाठी ही धावपट्टी हटवून स्वतंत्र मार्गिका काढण्याचा पालिकेचा विचार असल्यानं सध्याची धावपट्टी खराब होऊनही तिची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे क्रीडा प्रबोधिनीच्या 6 खेळाडूंना सरावासाठी पुण्यात पाठवण्यात आले तर तब्बल 2000 खेळाडू प्रेक्षागृहातील पायऱ्यांवर सराव करत आहेत. ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहामध्ये क्रिकेटसह विविध खेळांसाठी सुविधा निर्माण करून देण्यात आल्या. ऍथलेटिक्स खेळाडू मैदानामध्ये सराव करतात, त्यांना पावसाळ्यामध्ये मात्र मैदानात सराव करणं शक्य होत नाही. त्यामुळे सरावासाठी प्रेक्षागृहातील पायऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी मैदानामध्ये स्वतंत्र मार्गिका तयार केली होती आणि त्यासाठी प्रेक्षागृहातील पायऱ्या कमी करण्यात आल्या. तसंच या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅकही तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. त्यामुळे आधीच ट्रॅक अभावी ऍथलेटिक्स खेळाडूंना सराव करताना अडचणींचा सामना करावा लागत असतानाच 150 मीटरच्या मार्गिकेची दुरावस्था झाली असून त्याची दुरुस्ती केली जात नाहीये. त्यामुळे ऍथलेटिक्स खेळाडूंच्या सरावामध्ये अडथळे निर्माण झालेत. राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीचे 6 खेळाडू दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहामध्ये सराव करायचे. याच ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था शासनानं केली होती, मात्र मैदानातील ट्रॅकच काढण्यात आल्यामुळे तिथे सराव करणं अशक्य झालंय. त्यामुळे या खेळाडूंना 5 महिन्यापूर्वी पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये पाठवण्यात आलं. मात्र ठाण्यातील 2000 खेळाडू आजही पायऱ्यांवर सराव करतायत. क्रीडा प्रेक्षागृहात रणजी सामने खेळवण्याचे वेग आखले जात असून त्यासाठी ऍथलेटिक्स सराव मार्गिका काढण्यात आल्याचा आरोप संघटनेने केलाय. पालिकेनं मात्र हा दावा फेटाळून लावलाय.